हे सगळं कोण घडवलं? तुम्ही जर इतिहास पाहिला तर तुम्हा सगळ्यांना अवगत आहे, वारकऱ्यांनाही अवगत आहे. विषय असा आहे की माजाराच्या घंटा गळ्यात कोणी बांधावं इथपर्यंत विषय आलेला आहे. परंतु ज्यावेळेस आपण हा पारायण कार्यक्रम करत असतो, आम्ही भक्त कुठलीही जी मंडळी असतील, आर्थिक म्हणून नाही तर महाराजांची श्रद्धा म्हणून ही सगळी मंडळी करते. आमच्यातली काही ठराविक मंडळी आता वयस्कर असतील, इताबाई महाराज असतील, भोसले महाराजांचं निर्वासन झालं या ठिकाणी, ही मंडळी आतापर्यंत सगळ्या गोष्टीला अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु आता काही लोकांना असं जो वाटत असेल की आता यांच्यात बोलणारे व्यक्तिमत्व फार कमी आहेत, महाराजांचे निकटवर्ती कमी, तर असं नाही आहे. या मातीत वारकरी घडवलेले आम्हाला ऊर्जा देणारं स्त्रोत महाराजांचं आहे. हे करत असताना नियोजन करताना एक वेगळं आणि भाऊंना मानकुमरे भाऊंना जो वाटत असेल की माझ्या पुढील गोष्टीला काय राजकीय करतील, त्यांनी आशीर्वाद जरूर घ्यावा. आमचं नानाही आहे, त्यांना आशीर्वाद काही घेतला त्यांनी इथं अगदी सर्व मंडळी राजकीय मग आमदार असतील त्यांनी या ठिकाणी आशीर्वाद घेऊन जातात, महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. परंतु जर तुम्ही पाहिलं तर आता हल्ली असं दिसतंय की महाराजांचा वापर, महाराजांचा कार्याचा वापर हा कुणीही राजकीय आतापर्यंत एवढा असा केला नव्हता. असा जर प्रयत्न भाऊ करत असेल तर त्यांनी तो थांबवावा असं मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. सर, ज्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन किंवा नाव घेऊन जे अनेक लोक राजकारणात त्यांची स्वतःची राजकीय कारकीर्द करण्याचा प्रयत्न करतात, हे महाराजांची पुण्यतिथी आणि जयंती किंवा जो आपला आषाढीचा सोहळा आहे तो सोहळा सोडून वर्षभर किती वेळा इथे येतात आणि किती वेळा माझ्यापेक्षा प्रत्येक वारकरी या ठिकाणी मला सांगेल. परंतु मी पाहतो अगदी कार्यक्रमाच्या या दिवशी ज्यावेळेस समाज जमतो त्यावेळेस येणं फक्त आणि त्यांच्या राजकारण हे नाही आलं पाहिजे. मागं भक्ती करणारा असेल तर त्यांनी इथे यावं. म्हणजे मैत्रीचा प्रश्न अगदी बरोबर की तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी हाताच्या बोटावरती मोजकीच ही मंडळी आमची या ठिकाणी असते. मीटिंगमध्ये जेव्हा समाज गोळा होतो त्यावेळेस ते त्यांचा अजेंडा रेटायला या ठिकाणी समाजाचा उपयोग करण्यासाठी त्या ठिकाणी या ठिकाणी जमतात. अन्यथा या ठिकाणी फार कमी लोक, अगदी मीटिंगला आले तरी मी समाधी सोहळ्याला जाऊन दर्शन घेताना फार माझ्या डोळ्यांनी मी कमी पाहिले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्यांच्या कीर्ती जगामा. प्रातस्मरणीय वैकुंठवासी दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या 20व्या पुण्यतिथी निमित्त दत्तात्रय महाराज कळंबे गावडी सहकारी बँक, ग्रामस्थ मंडळ बेलोशी, पंचकृषी महाराजांचे अनुयायी यांच्या सर्वांच्या संगनमताने या ठिकाणी 20व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला. तो कार्यक्रम पार पडत असताना वारकरी संप्रदायाला महाराजांनी जी प्रथा पाडून दिलेली आहे त्या प्रथेप्रमाणे वारकरी सर्व कार्यक्रम पुढे नेत असतात. अगदी कलशपूजनापासून ते काल्यापर्यंत हा कार्यक्रम त्यांच्या ताकदीनं श्रमानं रात्रंदिवस झोकून हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेतात. या कार्यक्रमाच्या बैठकीला मग बँकेमध्ये झालेली बैठक असेल किंवा या समाधी सोहळ्यामध्ये झालेली बैठक होती, या बैठकीला काही नियमावली सर्वांनी मिळून संगनमताने दिली होती. मात्र जावळी बँकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन श्री वसंतराव मानकुमरे भाऊंनी या ठिकाणीच्या काल्याच्या कीर्तनाच्या दरम्यान जो स्वतःचा गाडा करून जी मिरवणुकांचा प्रस्थापन केलं आणि महाराजांच्या निर्वाणाच्या कार्यक्रमाच्या दुःखाच्या कार्यक्रमाच्या वेळेस फटाकडे वाजवले, वारंवार त्यांना मी सांगून सुद्धा त्यांनी हा त्यांचा जो डोक्यातील संकल्पना होती ती पूर्णत्वाला नेली. आजची तशी मगाची मी सांगितलं की वारीची दशा आणि कार्यक्रमाची दशा. भाऊंनी यापूर्वी महाराजांच्या घरावरती दगडे मारले होते, त्यावेळेस वारकऱ्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केला होता, आजही ते करतात. पुन्हा एकदा त्यांना संधी या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांनी, सगळ्या पंचकृती सर्व भागांनी या ठिकाणी दिली. सांगून सुद्धा भाऊंनी पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं त्यांचा घोडा रेमटायचं काम हे करून त्या कार्यक्रमाला
गालबोट लावलं. अतिशय अशोभनीय अशी ही बाब आहे. निर्वाण म्हणजे पुण्यतिथीचा कार्यक्रम मी हे सांगून वारंवार वारकरी मंडळींनी सांगूनही त्या पद्धतीनं त्यांनी हट्टास केला. बँकेच्या निवडणुकींच्या संदर्भात त्यांना काही त्यांच्या संकल्पना हव्या असतील त्या पद्धतीने त्यांनी तो तसा कार्यक्रम केला. परंतु अगदी कालेच्या कीर्तनात असणाऱ्या प्रमोद महाराजांनीही त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी समज दिली. आम्ही सर्व वारकरी मंडळींनी त्यांना सांगितलं आणि या एकत्र मिळून आम्ही सर्व या ठिकाणी इथून पुढे हा कार्यक्रम हा पारायणच्याच पद्धतीनं चालेल असं सर्वांनी आम्ही घाट घातलेला आहे. आणि अशा विकृतीला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं कोणतीही संकल्पना चालणार नाही किंवा अशी खपू देणार नाही. आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही हा या पत्रकार परिषदेनिमित्त हा आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी महाराजांच्या चरणी आम्ही नतमस्तक.